नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे की गावरान कोंबडी पालन करून आपल्याला किती फायदा होऊ शकतो। आता हे बघा, आज सुट्टीचा दिवस आहे, आता याच्यात 40-45 अंडे आहे सकाळपासून निघलेली कोंबडीची, आणि आता आपण मस्त 4 ते 5 अंड्याची पोळी बनवणार आहोत। तर तुम्ही अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आपण अंड्याची पोळी कशी करणार आहोत। आज शेतीचे काम आवरलेले, गहू ते टाकून झालेलं आहे, आणि गावरान कोंबडी पालनाचा फायदा असा असतो की बा आपण शेतीतून काम करून आलो नेहमी थकतो, आणि एका हप्त्यातून तर बुधवार असतो, रविवार असतो, 2-4 दिवस असतात। त्याच्यामुळं आपल्याकडं तुम्ही जर काही खात असाल तर कोंबडे असायला पाहिजे, कोंबड्या असायला पाहिजे, आणि असे अंडे तर कायम असायला पाहिजे। आता आपण मस्त आहे ना, कांदा आणि टमाटा आहे ना, नंतर कापू त्याच्याबरोबर। मी आता तुम्हाला दाखवतो किती टापोटाप पोळी बनवायची आहे आपल्याला। मस्त असे अंडे फोडून घेऊ त्याच्यात, अंड्याचा पिवळा कपाना बघू शकता तुम्ही, त्याला पुढे येऊन दाखवा। 3 अंडे फोडून घेतलेत मी, आता हे चौथं घेतो एक, बघा काय पिवळे मस्त असा गिल वगैरे आहे त्याच्यात। आता हे कोथिंबीर कापून घेतो त्याच्यात, आबडधोबडच पोळी बनवायची आहे, अशी टेस्ट लागतील त्याची। मीठ टाकून घेऊ त्याच्यात। काय असतं, शेतकऱ्याच्या जीवनात कष्ट फार असतात, आणि आपलं गावरान कोंबडी पालन जर आपल्या संघ असलं ना, मग तर काही विषयच नाही, काही काळजीच करायची नाही। अगदी तुम्ही शेतातून घास कापून येतो, आपण दमून येतो, आणि भरपूर आपल्या घरात असं असतं की बा दररोज समजा आपण पिठलं बनवलं, डाळ भात बनवला, अशा कधी कधी पालेभाज्याचा सुद्धा कटाळ येतो खाऊन खाऊन। आता मला सवय आहे, पण घरात बरेच जण खात नाहीत, आपल्याला कसं कष्ट करावं लागतात, भरपूर पिरूचे कांद्याचे कांदा लागवड असती, पिरू तोडायचं काम असतं, इकडं तिकडं जायचं काम असतं। आता मस्त आपलं मटेरियल तयार झालेलं आहे, काय करतो आता, थोडासा जाळ घालतो इकडं पुढं, किती मिनिट झालेले। आता तेल टाकून घेऊ, उलट नाही। आता काय करू आपण, 3 अंड्याची पोळी पूर्णपणे ना एकाच टायमाला बनवून घेऊ। आता सोपं नाही 3 अंड्याची पोळी बनवणं, तवा छोटा आहे, पण बघू आपण। लय म्हणजे लय मोठा फायदा आहे गावरान कोंबड्याचा, आपण तो विसरलेलो आहे। आपण हा फायदा सोडून दुसराच फायदा बघत आहे की बा माझ्या कोंबड्या अंडे देतील का, मला किती पैसे भेटतील त्याच्यातून, किती प्रॉफिट होईल। आता तुम्हाला ही जर हॉटेलमध्ये अंड्याची पोळी जर खायची असती गावरान अंड्याची, 3 अंड्याची, तर कमीत कमी 50-60 रुपयाला भेटली असती, जास्त पण कमी नाही। आणि माणूस कधी पोटभर खाऊ शकत नाही, किती श्रीमंत असू द्या, माणसाचे दिवस वाईट आहेत पैशा माग पळून पळून। त्याच्यामुळं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की बा गावरान शेळ्या पाळा, गावरान कोंबड्या पाळा, गावरान गाई असू द्या दारात, म्हणजे तिच्यापासून आपल्याला तूप भेटन, दूध भेटन, आपले होणारे पोरं पण तंदुरुस्त होतील। जुने दिवस विसरू नका, कारण की खूप वाईट दिवस येणार आहेत माणसाचे पुढं चालून। सगळं आता शेतीमध्ये पण भरपूर फवारे वगैरे मारत आहे लोक उत्पादन काढण्यासाठी। काय मस्त अशी पोळी तयार झालेली आहे बघा तुम्ही। तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, मला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही सांगायचं असतं, तुम्ही समजून घेत जा।
आपण दोनच कोंबड्यापासून आहे ना 50 पिल्लं तयार केलेले आहे, लक्षात ठेवा. मग तुम्ही दोन कोंबड्या तुम्हाला किती श्रीमंत बनवू शकता नीट मनात घ्या आणि त्या पद्धतीने कोंबडी पालन सुरू करा. वा 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 वा, बघा आता इक्वालिटी. काल मला एक फोन आलता की बा दादा, दररोजचे 200 अंडे कोंबडी उत्पादनामध्ये मिळवण्यासाठी किती कोंबड्या पाहिजे. मी त्यांना सांगितलं कमीत कमी 500 ते 550 कोंबड्या पाहिजे दोनशे अंड्यासाठी. बरं पण मग तुम्ही मला सांगा कशी मी सुरुवात करू. मी त्यांना इमानदारीने सांगितलं 20 कोंबड्या घ्या आणि 3-4 कोंबडे घ्या. 20 कोंबड्यामध्ये दररोज 10-15 जरी अंडे निघले, 5 अंडे निघू द्या. हे बघा असे अंडे निघू द्या. तर त्या ज्या कोंबड्या खोडीतील त्यांच्यावर लक्ष द्या. लगेच त्या कोंबड्या आपल्याला अंड्यावरती बसवायच्या आहेत. आता तुम्हाला सांगतो, मला आता म्हणजे मी वैतागलेलो आहे आणि मला तुम्हाला सांगून सांगून कंटाळा आलेला आहे. पण आपले नवीन नवीन प्रेक्षक परत व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे कळकळीने सांगू वाटतं. गावरान कोंबडी पालनाचा ह्या जगात नाद नाही करायचा कोणत्याच गोष्टीला. माणसाला कधी गरीबी होऊ नाही देत गावरान कोंबडी, कारण की ती गरीब असते म्हणून माणसाला गरीब होऊ नाही देत. इतर व्यवसाय लय बेकार आहेत, कोंबडी ही पहिल्यापासून गरीब आहे पक्षामध्ये. आणि काय क्वालिटी आली बघा ना तुम्ही पोळीला, एकदम मिरची आहे, कोथिंबीर आहे त्याच्यात. वा वा वा, हे बघा पुढं भाजली नाही, काही नाही काही नाही, आणि मस्त जाड पोळी झालेली आहे. आता आहे ना आपण उतरून घेऊ चुलीवरून. मस्त पोळी तयार झाली आपली. आता हिला आहे ना असं उतरून घेऊ. हे बघा कशी पोळी झालेली आहे, मस्त जाड वगैरे. एकच नंबर. आता काय करू आपण आहे ना, याच्यात मी कांदा ते टाकलं नाही कारण की मला कांदा वरूनच खायला आवडतं ते पोळपट द्यावर. तांबटन कांदा आहे ना असं गोल कापून घेऊ. हे बघा इतकं म्हणजे इतकं कोंबडी पालन सोपं आहे ना मित्रांनो. कोंबडी पालनासारखं सोपं काहीच नाही, फक्त थोडेसे प्रयत्न करा. अवघड काहीच नाही, कुठं जायची गरज नाही, कुठं ट्रेनिंग घ्यायची गरज नाही, तुम्हाला पक्षी विकत आणायची गरज नाही, काही नाही काही नाही. अगदी माझ्यासारखं तुम्ही छोटं शेड मारा. आता तुम्हाला सांगतो, मी याच्यात अनुभव घेतलेला आहे बरं का या गोष्टीचा, की बाबा 5-10 हजार रुपयामध्ये कोंबडी पालन उभं राहू शकतं. त्याच्यामुळं मी ना तुम्हाला आहे ना जास्त क्वांटिटी कोंबड्यांची आणि जास्त असा काही लय मोठा राडा दाखवत नाही, कारण की आपल्याला गोरगरिबांचा फायदा करायचा आहे. लय म्हणजे लय मी गरीब लोक बघतो या समाजामध्ये, आणि आपण अशा काही जणांना कोंबडी पालन व्यवसाय करून त्यांची गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी 200-300 रुपये आपल्याला सहजपणे भेटू शकतात या कोंबडी पालनामध्ये. मी छोटी क्वांटिटी सांगतो बरं का, माझ्या कमी जागेत मला 600 ते 700 रुपये रोज भेटतो कोंबडी पालनामध्ये. बघा सकाळपासूनच 40-42 अंडे निघलेले आहे. आणि आता तुम्ही विचार करू शकता किती थंडी चालू आहे, पण मी डेली तुम्हाला सांगितलेलं आहे वर्षाची सरासरी माझी, मी दररोज 600 ते 700 रुपयाचे अंडे विकतो. मग तुम्ही हिशोब करा वर्षाला किती होतात. आणि गावरान गाया पण आहेत आपल्या घरी 2-3, त्यांचं दूध त्यांचं गावरान तूप सगळी फॅमिली खाती. आणि शेळ्या तर तुम्ही बघितलेल्या आहे, आता 3-4 बोकड आहेत, ते लाखभर रुपयाचे बोकड पडेले. आणि आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन इथे 7-8 बकरे आहेत. आणि ती एक कोंबडी आपली भुशात गेलेली कोंबडी पिल्लांना घेऊन, कमीत कमी 23 पिल्लं घेऊन, आणि आता उद्या परवा परत ती दुसरी कोंबडी पिल्ल काढीन. म्हणजे बघा काहीच खर्च न करता अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी कमी नॉलेजमध्ये आणि कुठं प्रशिक्षण घेता आपण कोंबडी पालन शेळी पालन गाई पालन सर्व म्हणजे सर्व करू शकतो. पण आपण काय होतं, ह्या नोटापाई भरपूर बर्बाद झालेला आहे माणूस. तुम्हाला हे एक सांगतो, काय असतं कुठल्याही व्यवसायात नोट, ते म्हणतात ना नोट येतो वट आहे. हे बघा जास्त नोटा मागं पळायचं नाही आपल्याला, कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. आणि बघा आता कशी पोळी तयार झालेली बघू शकता. आवडली का कमेंट करून नक्की सांगा. मस्त कांदा तांबटा सकाळपासून काय आला. आता सकाळचे 12-12:30 वाजलेत, लय काम झालं शेतीमध्ये. म्हणलं आज बुधवार पण आहे, चला आपण मस्त अंड्याची पोळी बनवू. बाकीचं काही नव्हतं सांगायचं मला ह्या व्हिडिओमध्ये. एवढं सांगायचं होतं की कोंबडी पालन पहिलं याच्यासाठी करा, पोटपाण्याचा गुजारा पहिल्यांदा करा. आणि नंतर त्याच्यामध्ये काही इन्कम आहे ना ते नंतर बघूया. तुम्ही नंतर बघा त्या गोष्टी. तर चला अशाच व्हिडिओमध्ये परत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.